जालना शहरातून पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की जालना शहरातील राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 3 या ग्राउंडवर राज्य राखीव पोलीस दलाच्या भरतीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून उमेदवार हजर होत आपले नशीब आजमावत आहे. मात्र या भरती प्रक्रियेमध्ये प्रचंड तफावत असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. भाऊ, तुझं नाव सांग आणि तू इथं मैदानात चाचणीसाठी आलायस, काय सांगते? सर, माझं नाव रवींद्र आंधळे, मी शनि शिंगणापूर इथून आलोय. मी SRPF 3 या ठिकाणी भरतीसाठी जालना इथे आलतो. मी भरपूर आशा वगैरे घेऊन इथं आलतो. मागच्या ग्राउंडला माझं 97 ग्राउंड होतं, ह्यावेळेस मी इथं आशा घेऊन आलतो की 100 मारू. विदाऊट प्रॅक्टिसचं मी 97 ग्राउंड वगैरे केलं होतं. इथं आल्यानंतर मी म्हटलं 100 मारू, पण इथं आल्यानंतर चिप वगैरे बघून मी वेगळंच, म्हणजे जेव्हा आमचा टाईम वगैरे आला ते आम्हाला वेगळे शॉक भेटले. म्हणजे मला एकट्याला वैयक्तिक नाही भेटला, माझं एकट्याचं अपवाद असू शकतं, पण आज आम्ही 3-4 जिल्ह्यामध्ये भरती दिली. असा एकमेव जिल्हा असा आहे की तिथं 150-200 मुलं आक्षेप घेऊन राहिले. म्हणजे हे पोलीस इथलचं पोलीस प्रशासन ते काय करतंय, आणि जे जालना जिल्ह्याचं जे SRPFचं पोलीस प्रशासन ते काय करतंय, आणि कशामुळं तो प्रॉब्लेम निर्माण झाला आहे, झाला असेल प्रॉब्लेम तो कशामुळं झाला आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी सकट समादेशक मॅडम आमच्यासमोर येऊ नाही राहिल्या, आम्हाला कोल्हापुरीची उत्तर देऊ राहिल्या. आम्ही काही जनावरं नाही इथं भरती करण्यासाठी आलो, आम्ही पण मनुष्य आहेत, आम्ही पण इथं अभ्यास करून आलो आहे. आता बरेचसे मुलं इथं असे आहेत की रोजगार मिळत नाही, काही MPSC करतात. प्रत्येकाकडं प्रत्येकाला राज्यघटना माहिती आहे, सगळं माहिती आहे. प्रत्येकाची इथं जवळजवळ 99% मुलं नोकर भेटत, रोजगार भेटत नाही, त्या कारणाने MPSC सोडून इथं पोलीस भरती करण्यासाठी आले. आम्ही मान्य करतो की तुम्ही उच्च पदावर आहेत, तुम्ही नाही उन्हामध्ये थांबू शकत, पण आम्ही 10 तास थांबलोय, तुम्ही 1 तास तरी आमच्यासाठी द्या. तुम्ही पण माणूस आहे, आम्ही पण माणूस आहेत, आणि आम्हाला 3 वाजल्यापासून उठलेलो आहे आम्ही. आम्हाला इतका भूक वगैरे लागलेली तरी पण आम्हाला ते आमच्या या ग्राउंड पुढं ते सगळं भुकतान आमचं विसरून गेलं आहे. यांनी या पोलिसांनी आमच्यासमोर 3-3 वेळेस नाश्ता केला, तरी पण आमचं काही त्याच्यावर प्रॉब्लेम नाही. आमचा आक्षेप असाच आहे की आम्हाला नेक्स्ट डे आम्हाला कोणती तरी तारीख भेटावं, आणि जी भरती होती ती आज आमच्या सुद्धा फक्त आमच्या मान्य नाही होणार. आणि एका मुलाचा आमचा डायरेक्ट असा टेस्ट नंबर टेस्टला हात लावून असं उपसून घेण्यात आला. म्हणजे ही कोणती पोलीस प्रशासन लोकशाहीमध्ये राहतो या पुन्हा हे अशी हुकुमशाही नाही चालणार ना. पोलीस काय नाव आपलं आणि काय? अॅडव्होकेट विजय बद्रीनाथ कदम. सर, जे सकाळपासून 5 घंट्यापासून ही मुलं या ठिकाणी थांबलेली आहे, उन्हात बसलेली आहे, सकाळपासून जेवण नाही, काहीच नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की कमांडंट मॅडमला यांनी वारंवार विनंती केलेली आहे की बाबा आमच्यासोबत अशी घटना घडली की जो 100 मीटरचा जे स्कोर आहे तो तेवढा, हा जे पुढं पळतोय त्याला जास्त, जो समोर पळतोय आणि त्याला कमी मार्क, आणि जो पडून सुद्धा त्याला ज्यादा स्कोर येतोय, अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. आज रोजी कमांडर मॅडम जर समोर आल्या त्यांनी जस्टिफिकेशन द्यावं. पोरांना 5 तास झाले, पोरं या ठिकाणी बसून आहेत. त्यांचं त्यांच्यावर अन्याय होईल अशा कुठल्याही प्रकारची गोष्ट प्रशासनाने करू नये. आज रोजी हा प्रशासनाचा भाग आहे, युवा पिढी आहे. आज रोजी जर हे डिमोटिव्ह झाले, यांच्यासोबत जर अन्याय झाला, तर मग प्रशासनाने काय करायचं? जर हीच भविष्य आहे, जर यांनाच जर न्याय मिळत नसेल, सर्वसामान्य माणसाला काय न्याय मिळणार आहे? आज रोजी फरक या सर्व मुलांचं एवढंच म्हणणं आहे. सर, आमचा जो स्कोर आलेला आहे, पुन्हा आमची रनिंग घ्या. जर स्कोर सेम आला तर आम्ही ग्राउंड सोडू. लीगली घ्या आणि स्टॉप वॉच ना घ्या. बस एवढंच म्हणणं.